दाखव सगळ्यांना काय आहे त्या चिठ्ठीमध्ये, उघड. काय हे, तिला काय विचारतेस मला? अरे मी सनीला असलं कुठलं लेटर लिहिलंच नव्हतं कधी, मग हिच्याकडे कुठून आला हा असा पुरावा? मला नाही म्हणजे सांग ना, तुझ्याकडे हा पुरावा जर आधीपासूनच होता तर मल्हारला का नाही दाखवलंस तू? बोल ना मंजुळा, हे जर प्रूफ होत तुझ्याकडे आधीपासून तर का नाही दाखवलंस? कारण आधी सनी कोण आहे हे तुम्हाला बी ठाव नव्हतं. आपण सगळे सनीला हुडकायला लागलो होतो आणि त्या सनीनं सम्यांच्या डोक्याचा भुगा केला. ही चिठ्ठी दाखवून की उपस सत्य जर तुम्हाला सांगितलं असतं तर तुमच्या दोस्त्याला आणखीन त्रास न ग म्हणून मी नाही दाखवून. आणि मग शुभंकरने जेव्हा स्वतःहून कबूल केलं की तोच सनी आहे, मग मला वाटलं की त्याची आणि पिऊची डीएनए टेस्ट झाली की मग सगळ्यांसमोर सगळं सत्य येईलच. पण मग काय जेव्हा हिनं डीएनए टेस्ट करायची नाही म्हणून सांगितलं आणि पिऊची खोटी शपथ घेतली, तेव्हा मी हिला म्हणलं की उद्या त्याला समजासनी खरं काय ते सांगून टा, नाहीतर चिठ्ठी समजासनी दाखव. म्हणूनच मी चिठ्ठी घेऊन आले. वा म्हणजे वा, शुभंकर ठाकूरने तुला किती पैसे दिले ग हा सगळा ड्रामा करायला? हो नाव आहे नो, की तू हे सगळं का करतेस? तू आमच्या मागे एवढी का लागलीयस? का बदनामी करतेस माझी एवढी? तुझ्या बहिणीचा म्हणजे त्या वैद्यांच्या डेथसाठी तू माझ्या मल्हारला रिस्पॉन्सिबल मानतेस ना?